क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विथ GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटो कैड, कोर जावा, एडवांस जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड़, मालवण। फोन नंबर 9422304274। मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या तीन बाजूस हिरवेगार डोंगर, या गावाच्या माध्यमातून वहाळ वाहतो। वहाळाचा उगम पाणलोस गावातून होतो। पळसंब येथे त्रिंबक गावची हद्द सुरू होते। त्या ठिकाणपासून त्रिंबक, बागवेवाडी, खारी नदी, भगवंतगड येथे हा वहाळ मिळतो। 5 किलोमीटर लांब हा वहाळ आहे। अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपात असलेले हे पात्र नदीचं स्वरूप प्राप्त करणारं ठरतं। गावात गावकोंडी ठिकाणी पात्राची रुंदी विस्तारते, तशी खोलीही वाढते। पूर्वी याच वाहणाऱ्या पाण्यावर दोन्ही काठांवर उन्हाळ्यात हिरवेगार शेतमळे फुलत। मात्र गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहाला वाढलेली झाडी झुडपं, गाळ यामुळे पाण्याचा प्रवाह पावसानंतर बंद होतो अशी स्थिती निर्माण झाली। गावातील लोकांनी शेती कमी केली। माकडांचा वाढलेला त्रासानेही शेतकरी त्रस्त बनले। उन्हाळी शेती बंदच झाली अशी स्थिती झाली। पावसाळ्यात तर पुराचं पाणी नदीपात्रातून न वाहता ते काठांवरच्या भात शेतीत घुसते, त्यामुळे दरवर्षी भात शेतीचं अतोनात नुकसान होतं। त्यामुळे पावसाळी शेतीवरही परिणाम झाला। याच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वहाळ पुनर्जीवित संकल्पना समोर आली। याबाबत माहिती देताना सरपंच किशोर त्रिंबककर यांनी सांगितलं, त्रिंबक गावातील पाण्याचा मुख्य स्रोत असलेला वहाळ झाडी झुडपांनी वेढला होता। अनेक ठिकाणी पात्र बुजून गेलं होतं, काही ठिकाणी प्रवाह बदलून गेला होता। वहाळ पुनर्जीवित करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय गावात ग्रामस्थांच्या वतीनं एकमुखानं घेण्यात आला। ज्यावेळी सरपंच म्हणून विजयी झालो तेव्हापासून ग्रामस्थांची याबाबतची मागणी होती। अखेर त्या उपक्रमाची मुहूर्तमेढ ग्रामस्थांच्या एकीतून रोवली गेली। लोकवर्गणीतून काही अपेक्षित रक्कम जमा झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। सुरुवातीला वहाळ पात्रातील झाडे झुडपे तोडणं, माती सपाटीकरण करणं, तसंच ज्या ठिकाणी प्रवाह बदललेला आहे तो पूर्ववत करणं ही कामं हाती घेण्यात आली। 5 किलोमीटर लांब असलेल्या या वहाळाच्या पात्रांपैकी गेल्या काही दिवसात 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील काम पूर्ण करण्यात आलंय। येत्या 2-4 दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील। भविष्यात दुसरा टप्पा हा वहाळ खोलीकरण असणार आहे। त्यात ग्रामस्थांच्या सहभागासोबत ग्रामपंचायत आणि शासन स्तरावरून मदतीसाठीपर्यंत केले जाणार आहे असं सरपंच किशोर त्रिंबककर यांनी सांगितलं। वहाळ पुनर्जीवित उपक्रमासाठी सरपंच किशोर त्रिंबककर आणि संतोष त्रिंबककर यांच्या संकल्पनेतून जागृत त्रिंबक ग्रुपची स्थापना संतोष त्रिंबककर यांच्या माध्यमातून 1 एप्रिल रोजी करण्यात आली। स्थानिक ग्रामस्थ तसंच मुंबईस्थित ग्रामस्थ यांच्या सहभागातील या ग्रुपला चांगला प्रतिसाद लाभला। त्यानंतर गावातील ग्रामस्थ यांच्यासोबत बैठक घेऊन वहाळ पुनर्जीवित संकल्प सांगण्यात आला। ग्रामस्थ यांनी पाठिंबा देत 8 दिवसात काम सुरू झालं। गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढतील, उन्हाळ्यात तळ गाठणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल हा उद्देश या उपक्रमाचा आहे। तसंच उन्हाळी शेती जी यापूर्वी मोठ्या प्रमाणात होत होती ती उन्हाळी शेती पुन्हा सुरू होईल, शेतीचं क्षेत्र वाढेल हाही प्रयत्न राहणार असल्याचं सरपंच यांनी सांगितलं। तसंच भविष्यात वहाळ खोलीकरण हा टप्पा ग्रामस्थ तसंच शासन यांच्या माध्यमातून राबवला जाईल। वहाळाच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर माड वृक्षांची लागवड करण्याचाही मानस आहे। सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे साकार होईल असा विश्वास सरपंच किशोर त्रिंबककर यांनी व्यक्त केला आहे। सुरुवात अशी झाली की ज्यावेळी मी सरपंच पदावर निवडून आलो तेव्हा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की तू एक मोठं काम करायचं ते म्हणजे वहाळाचं, वहाळाची साफसफाई आणि वहाळाचं गाळ काढणे हे जर मोठं काम केलंस तर एक खूप मोठं काम केल्यासारखं असं लोकांचं म्हणणं होतं। मग त्या दृष्टीकोनात माझ्या मनात विचारायचं काय करायला मिळेल आपल्याला। मग असाच एक विचार करता करता माझ्या मनात आलं की काही वेळा आपण कुठच्या कार्यक्रमाला आपण पैसे लोकांना वर्गणी मागितली तर ते सहज पैसे वर्गणी गोळा होते। मग त्याचा मी विचार केला की यावर्षी आपण लोकांना असं लोकांसमोर ठेवायचं असं असा आपला संकल्प आहे। मग त्यातून काय पैसे थोडे जमा झाले तेवढंच काम करायचं अशी एक संकल्पना आणि आमचे शेजारी संतोष त्रिंबककर त्यांना त्यांच्याशी बोलता बोलता हा विषय आला। मग ते म्हणाले किशोर चांगली संकल्पना आहे, आपण एक काम करूया, आपण एक ग्रुप तयार करूया जेणेकरून त्यामध्ये मुंबईचे पण लोक असतील आणि गावातले लोक असतील आणि त्यांच्यासमोर आपण ही कल्पना ठेवूया आणि त्यांना जर पटली तर ते खरोखरच पैशाचा आपल्याला पाठिंबा देतील।
त्या हिशोबाने आम्ही 1 एप्रिलला ग्रुप तयार केला जागृत त्रिंबक म्हणून, आणि त्या ग्रुपवर ही संकल्पना आम्ही टाकली. त्याच्यानंतर त्याला बरेच लोकांचे म्हणजे पॉझिटिव्ह हे आले, म्हणजे चांगले मत आली त्याच्या त्याबद्दल. त्यानंतर आम्ही असा विचार केला की मग मीटिंग घेतली गावाची, त्या मीटिंगमध्ये ठेवलं असा असा एक संकल्प आहे तेव्हा सर्व लोकांनी त्याचा सहभाग पाहिजे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारला लोकांनी ठरवलं की परवापासून आपण कामच चालू करायचं. सर्वप्रथम झाडी साफसफाई करून घ्यायची हा पहिला टप्पा आम्ही टार्गेट ठेवला यावर्षीचा, म्हणजे एवढी होईल तेवढी सारी. पण या टप्प्याला सुरुवात केल्यानंतर बऱ्यापैकी आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळाला, आणि त्यानंतर आज हे कम जवळजवळ 4 किलोमीटर आम्ही अशी साफसफाई पूर्ण केलेली आहे, आणि आता जवळ 1-1.5 किलोमीटर काम फक्त शिल्लक आहे आणि ते 2-3 दिवसात पूर्ण होईल. उगम हा पांडलोस मधनं होतो, पांडलोस गावामधनं, आणि ती पूर्ण पांडलोस पळसम वगैरे करून त्रिंबकमध्ये, त्रिंबकमध्ये ती जवळजवळ 5 किलोमीटर अंतर तिचं आहे होतो. शेवट हा बागेवाडीला होतो, तिथे खारी नदी येते बगनवडवरनं, त्या नदीला हा प्रवाह मिळतो. आताही झालं यावर्षीचा संकल्प साफसफाईच होती, तो आम्ही जवळजवळ पूर्ण करण्यात आलेला आहे आमचा. आणि पुढचा आमचा संकल्प नदीची खोदाई करायची आहे, जिण्याचा साठा मुबलक प्रमाणात राहू शकेल. आणि त्याच्या हाच उद्देश आहे आमचा, जेणेकरून शेतीचं क्षेत्र पण वाढेल. कारण पूर्वी आमच्याकडे दोन्ही हंगामात शेती केली जायची, उन्हाळी पावसाळी, आणि आता जवळजवळ 4-5 वर्षापासून उन्हाळी शेती जवळजवळ बंदच झाल्यात जमा आहे. मग ती पुरत चालू होईल ही आमची नक्कीच अपेक्षा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे त्याचा उद्देश काय की विहिरींचा जो पाणी साठा कमी होत चालला आहे तो त्या आपण जर विहिरीचं या नदीचं काम केलं तर तो साठा पण नक्कीच वाढेल. पहिला टप्पा आम्ही लोकसभातून केला ग्रामस्थांच्या सहभागातून, पण पुढचा जो टप्पा आहे तो जरा बजेटचा मोठा आहे, त्यामुळे आम्ही शासनाकडून नक्की याच्यावर यासाठी प्रयत्न करू. मला आता ह्या गावची जेव्हा मला माहिती मिळाली की इथे नदीचं पुनर्जीवनाचं काम चालू आहे ते ऐकूनच मला खूप छान वाटलं, आणि मी स्वतः इथे आले, मला माहिती मिळाली होती त्याबरोबर लगेच मी इथे आले. आणि मी जेव्हा प्रत्यक्ष इथे काम बघते तर 5-6 किलोमीटरचा नदीचा जो एरिया आहे तो काही कमी नसतो, कारण खूप मोठा काम यांनी हाती घेतलेलं आहे. मी ग्रामपंचायत आणि पूर्ण ग्रामस्थांचं याबद्दल खूप खूप अभिनंदन पण करते आणि कौतुक पण करते, कारण हे स्वतःहून काम करणे आणि ह्या कामामध्ये स्वतःला झोकून देणे ही खूप मोठी बाब आहे. आणि याचं मला वाटतं शासन स्तरावरून पण याचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झालं पाहिजे. आणि मी म्हणते आजूबाजूची जी गावं आहेत जिथून आणि जे सांगितलं की बुधवलेला ज्याचं नदीचा उगम आहे तिथल्या लोकांनी पण याच्यामध्ये भाग घेतला तर तिथूनच सुरुवातीपासूनच जर नदी स्वच्छ झाली तर भगवंतापर्यंत जाऊन ही कालावला खाडीमध्ये जी नदी मिळते तर तिचा प्रवाह खूप चांगल्यापैकी व्हाईल. आणि आपल्याकडे जी बागायत शेती होईल म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही ठिकाणी आपल्याला पिकं घेता येतील. आणि मी ग्रामस्थांचं परत एकदा कौतुक करते आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा उपक्रम जो चालू केलेला आहे तो पूर्णत्वाला न्यावा आणि यासाठी जी काही शासकीय मदत लागेल जी शासनाकडून त्यांना आवश्यकता असेल तर ती मदत नक्कीच मी शासन स्तरावरून किंवा म्हणजे कलेक्टर ऑफिसवरून मागण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.